हिंदी मराठी का मराठी मराठी हे बघा, हे बटाटा मी बिना पाण्याचा शिजवायचा आहे मला. मध्ये स्क्रॅच करायचा, ज्याच्या बॉडी मध्ये वॉटर आहे, वेज असो किंवा नॉन व्हेज, तुम्ही बिना पाण्याचा शिजवू शकता. स्क्रॅच मारले त्याने, मध्ये ठेवला. ओके, हे लावला, लावा. आता याला मायक्रो सिलेक्ट करायचं आंटी. हा हे बघा, मायक्रो कसा करेल तुम्ही, इथे दिलेलं आहे मायक्रो. ओके, ग्रिल पण आहे तुमचा, ग्रिल म्हणजे भाजणे. मायक्रो सिलेक्ट करायचा, 100% पॉवर. जितकं जास्त पॉवर देणार तितका फटकन कुठलाही वस्तू लॉकर करू शकता. याच्यामध्ये केक वगैरे, बट्टी, नानकटाई, बिस्किट पण करू शकता. डिग्री कमी करून इथून वेळ द्यायचा आहे तुम्हाला. इथून वेळ कसा द्यायचा, 2. ओके, इथून 0 इथून द्यायचा. नंबर वरती दिलेला आहे वेळ, 2 मिनिटं दिलं, स्टार्ट केलं. आता बिना पाण्याचा बटाटा भाजून जाईल. ओके, तेव्हापर्यंत मी तुम्हाला याची माहिती देतो. अजून जे जे म्हणजे क्लॉक, क्लॉक म्हणजे किती वेळ पासून चालू आहे, किती वेळ पासून आपण युज करत होतो. ओके, आता डिफ्रेस्ड आणि वेट हे ऑटो कुक मेनू मध्ये यूज होतो. तुम्हाला ऑटो कुक मेनू मध्ये यूज होईल. तुम्हाला मोड आणि टाइम सिलेक्ट करायची गरज नाही, स्वतःहून बनवून देणार. ओके, हे बघा, स्वीट कॉर्नर, बेवरेज, स्नॅक्स, हे चाइल्ड फेवरेट, हे जे तंदुरी, हे सगळं जे 9 मोड जे दिलेले हे ऑटो कुक मेनू मोड मध्ये. हे उघडला की हिस्ट्री पे याच्यावरती, याच्या एक पुस्तक पण आलं असेल त्याच्यामध्ये येतो. ओके, तर हे ऑटो कुक मेन्यू मध्ये यूज होतो हे 9 मोड. ऑटो कुक मेनू म्हणजे तुम्हाला मोड आणि टाइम सिलेक्ट करायची गरज नाही, ते स्वतःहून बनवून देणार. ओके, त्याच्यानंतर वेळ द्यायचा आहे तर मायक्रो सिलेक्ट करायचा, वेळ इथून देऊ शकता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, आणि स्टार्ट करायचा. स्टॉपचा बटन हा दिलेला आहे. ओके, आता मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग आला. मायक्रो मध्ये तुम्ही सगळं बेकिंग प्लस कुकिंग करणार. सगळं याच्यामध्ये नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीज, वेज पुलाव, वेज बिर्याणी, पनीर टिक्का, शाही ब्रेड हलवा, सगळं डिशेस वगैरे पण बनवू शकतात तुम्ही. आणि मायक्रो मोल्डला टपरवेअर, बोरोसिल, साधा, मिरर, प्लास्टिक, फायबर, लाकूड, मातीचे पॉट चालेल. ओके, हातवल्ले असेल तेव्हा टच नाही करायचा, बघा सुगंध येऊन राहिला, शिजला तो. ओके, आता ग्रिल कसा करणार, आता तुम्हाला पनीर टिक्का, पिझ्झा, नानखटाई करायचं आहे तर याला ग्रिल करावं लागेल. ते करून दाखवतो मी 1-2 मिनिट. आता याला स्टॉप झाला की करून दाखवतो. हातवल्ले असेल तेव्हा टच नाही करायचं, शॉक लागू शकतं. ओके, मायक्रोला स्टील मेटल यूज नाही करू शकतात. याच्यामध्ये ग्रिल आहे, ग्रिलला स्टील मेटल ते चालेल. ओके, आता हे बटाटा, एकच बटाटा मी 2 प्रकारने भाजू शकतात. हे कापून सब्जीमध्ये यूज करणार, किंवा 1 मिनिट अजून दिला, हे बघा बंद झाल्याशिवाय करू शकतात. हे बघा, हे शिजला. ओके, हे कापून सब्जी मध्ये यूज होईल. 1 मिनिट अजून दिला की पावभाजी सारखा अगदी इस्मूथ होईल तो. ओके, आता मला हे लावला, आता ग्रिल करायचं आहे. पनीर टिक्का, पनीर कबाब, पिझ्झा करायचा आहे तर एक ग्रिलला जायचा. ग्रिल केला, जीवन आला ग्रिल. आता वेळ द्यायचा इथून 2:00, 2 मिनिट आणि स्टार्ट करायचा. काही भाजायचं असेल तर ग्रिल, ग्रिल मध्ये तुम्ही स्टील, मेटल, जर्मन, पिटल, लोखंड, सोना, चांदी सर्व पॉट यूज करू शकता. अच्छा, ग्रिल म्हणजे पनीर टिक्का, पिझ्झा ते भाजू शकतात. ओके, काही रोज करायचं असेल तर ग्रिल. ओके, आता मला याच्यामध्ये हे करायचं आहे, काय, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीज, तर मायक्रोला जावं लागेल काका. मायक्रोला जायचा. ओके, काही बेक करायचं असेल तर याला प्रेस करायचा, डिग्री कमी करायचा. हे 80, हे 50, हे 30 वरती जायचा. नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीज, केक साठी इथून वेळ द्यायचा, 5:00 आणि स्टार्ट. ओके, हे असं करू शकतात, हे तुम्ही युज करू शकता. तुमचा ग्रिल आहे, ग्रिल आणि मायक्रो आहे, कन्व्हेक्शन नाही. पापडांना कोणता लागतो नेहमी, पापडला का ग्रिल लागतो ना, नाही पापडला मायक्रो 30 सेकंड. पापड, हा पापड दे, पापड दे, 30 सेकंड. हा डायरेक्ट ठेवायचा, बिना ऑइलचा पापड करायचा. ठेवला मी, याला स्टार्ट करायचं. हे 30 सेकंडला पापड रेडी होऊन जाईल. नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस साठी बेक करायचं असेल तर हे बघा, हे पापड झाला आपला 30 सेकंडला बिला ऑइलचा. ओके, हे असेच भाजतो आम्ही नेहमी. आता घरी आपल्याला नान बट्टी करायची, नानखटाई करायची.